नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंदाज महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये। चीनमधील निर्देशामुळे कापूस बाजारभावात उसळी, आता वाढणार कापूस बाजारभाव, चीनने केली भारतीय कापूस बाजारभावाची मागणी, काय आहे सर्व बातमी जाणून घेण्यासाठी व एक कमांडो टॉर्च मोफत घरपोच जिंकण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतची घंटी दाबून ठेवा, जेणेकरून आमची येणारी प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्याकडे येईल। तर सर्व शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव नरमाई आणि भारतीय स्थानिक बाजारभाव मात्र दर चढे असे चित्र कालपर्यंत होते, परंतु आंतरराष्ट्रीय बाजार दरात सुधारणा होत आहे। आज बाजार सुरू झाल्यानंतर दरांनी उसळी घेतल्याचे कळाले। चीनमधील दोन प्रांतात कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय झाल्यामुळे कापूस बाजाराला मोठा आधार मिळाला आहे। जगातील बाजारातील घडामोडींमुळे येत्या काही दिवसात भारतीय कापूस दरात प्रति क्विंटल 200 ते 300 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आणि लवकरच कापूस बाजारभाव हे प्रचंड प्रमाणात वाढेल, तसेच आपल्याला काही शेतकरी मित्रांनी कमेंट केलेलं आहे त्यासुद्धा आपण बघून घेऊ। सर्वात प्रथम आपल्याकडे कमेंट आली आहे अजंठा तालुका सिल्लोड येथून, या ठिकाणी यांनी बाजारभाव सांगितला आहे 9200। विजय पवार यांनी हा बाजारभाव सांगितला। यासमोरील कमेंट आलेले आहे गेवराई येथील कापूस बाजारभाव, ओमकार हातमोडे यांनी हा बाजारभाव सांगितला आहे 9600 रुपये, म्हणजे एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव। यासमोरील कमेंट आपल्याकडे आलेले नांदेड येथून 9100 रुपये यांनी हा बाजारभाव आपल्याला सांगितला आहे। या होत्या काही निवडक शेतकरी मित्रांच्या कमेंट ज्या की तुम्हाला दाखवल्या। चला शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान।